हिम्मत असेल तर जमदारांनी आपला पक्ष जाहीर करावा. असल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणारा, जिभेवर रेंगाळणाऱ्या असल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज. सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज. आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल. साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या. आमचा पत्ता: पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी. माजी आमदार विलासराव जगताप हे माझे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक आहेत, त्यामुळे माझ्यावर टीका करण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे. परंतु जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश दमदाडे सारख्या व्यावसायिक माणसाला माझ्यावर आरोप करण्याचा कोणताही अधिकार नाही. माझ्यावरती टीका करणाऱ्या मंडळींनी पहिला आपला पक्ष निश्चित करावा. प्रकाश दमदाडे हे कधीच युवक नेता होऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये स्वतंत्रपणे ग्रामपंचायत पॅनल लावण्याची कुवत नाही. माझी हकालपट्टी करणाऱ्यांना येणाऱ्या काळात जनता त्यांची जागा दाखवून देईल अशी टीका त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. पाहुयात काय म्हणाले. हकालपट्टीच मी वर्तमानपत्रामध्ये आणि युट्यूब चॅनलवर बघितलं. जगताप साहेब माझे ज्येष्ठ नेता आहेत, त्यांना अधिकार आहेत. त्यांना कुठलं तरी माझ्या कामाचं काहीतरी वाटलं असेल, त्यांना अधिकार आहे. बाकीचे हे धंदेवाले प्रकाश जमदाडे वगैरे बाजारू आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य सुद्धा नाही आहेत. ते पार्टी सोडून आदरणीय जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा प्रवेश केलेला आहे. आणि पंचायत समिती गेस्ट हाऊसमध्ये अविनाश काका पाटील जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचं सभासद नोंदणीचं कार्यक्रम केलेलं माझ्याकडे फोटो आहे. पहिल्यांदा ही बाजारू धंदेवाला प्रकाश जमदाडेला मला एकच विचारायचं आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून लेटरपॅडवर आहेत, त्यामध्ये हकालपट्टीचं माझं मजकूर आहे, त्या ठिकाणी खाली सही करणारे दिग्विजय चव्हाण, तुम्हीच सांगा पत्रकार, दिग्विजय चव्हाण भारतीय जनता पक्षाचा आहे का? रवी सावंत भारतीय जनता पक्षाचा आहे का? प्रकाश जमदाडे भारतीय जनता पक्षाचा आहे का? भैया कुलकर्णी भारतीय जनता. पहिल्यांदा पक्षाची त्यांनी माहिती घ्यावी. भारतीय जनता पक्ष काय आहे, निवडणूक प्रमुख काय आहे, निवडणूक प्रमुखांचं काम काय असतो, प्रदेश ऑफिसमध्ये बूथ सक्षमीकरण म्हणजे काय आहे, शक्ती केंद्र प्रमुख काय आहे, यांनी समजून घेऊन हे पुढचं काम करावं. कुठंतरी त्यांच्या अडाणीपणा सिद्ध करण्यासाठी असलं धंदे करायचं नाही आहे. आणि शेवटी प्रकाश जमदाडे लोकनेता कधीच होऊ शकत नाही, कारण त्यांच्या गावात स्वतंत्रपणे ग्रामपंचायतीचं पॅनल लावण्याची कुवत नाही आहे. मुंबईपर्यंत जाऊन माझी हकालपट्टीची मागणी करताय म्हटलं तर ह्याची जनता येणाऱ्या कार्यामध्ये योग्य उत्तर देतील. कुठंतरी लुडबुड करून जतचिनमध्ये आमदार व्हायचं आहे प्रकाश जमदाडेला. कुठलं तरी नेत्याला काहीतरी उचकी लावून कोणाच्या तर अंगावर सोडायचं धंदे प्रकाश जमदाडे करायला आले. जतमध्ये चिणगी भाषाची पांढरी आहे, जतची जनता जागृत आहे. यल्लामाईचं इथं जतमध्ये ही आहे, एक आदिशक्ती आहे. या ठिकाणी असलेल्या धंदेवाल्यांना जतमध्ये टिकू देणार नाही. आणि जत ही अतिशय संवेदनशील झालेली आहे. आत्ता येणारे ट्रेंड चेंज झालेले आहे. युवक लोक टेक्नॉलॉजी यामध्ये पूर्णपणे जतची जनता माझ्या कामाचा दखल घेतलेले आहे. येणारे कारक जे काय दिवस आहे की जतसाठी मी काम करणार आहे. आणि अनेक दिवसामध्ये माझे कुटुंब राबलेले आहे. आदरणीय शिद्रामप्पा रवी पाटील, 72 दुष्काळमध्ये तालुक्याची पूर्ण शेतसारा भरलेले. मीच नव्हे, माझे कुटुंब ह्या जत तालुक्यामध्ये 50 वर्ष काम करते. म्हणून त्यांचे मी कुटुंब प्रतिनिधी म्हणून जी आमच्या पूर्वज केलं नाही, त्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जतसाठी मी प्रतिनिधित्व करणार.